झी 24 तास एक पाऊल पुढे। क्रिकेटच्या वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये तीन वेगवेगळे कॅप्टन असावेत असा मतप्रवाह भारतीय क्रिकेट वर्तुळात मोठ्या प्रमाणावर आहे। मात्र बीसीसीआयनं नेहमीच या सूचनेला केराची टोपली दाखवली। दुसरीकडे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि पाकिस्तान यासारख्या मातब्बर टीम्स तीन कॅप्टन्सचा फॉर्म्युला यशस्वीपणे राबवत आहेत। टेस्ट कॅप्टन, वन डे कॅप्टन, टी20 कॅप्टन, प्रत्येक फॉर्मॅटचा वेगळा कॅप्टन असावा। धोनीनं केवळ वन डे कॅप्टनशिप सांभाळावी ही चर्चा तशी नवीन नाहीये। या आधीपासूनच टीम इंडियाचे क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये तीन वेगवेगळे कॅप्टन असावेत याबाबत चर्चा सुरू आहे। वर्षभरापूर्वी धोनीनं आपल्या कुशल नेतृत्वानं भारताला वन डे वर्ल्ड कप जिंकून दिला। तसंच वन डे कॅप्टन म्हणूनही तो यशस्वी ठरतोय। पण टी ट्वेंटी आणि टेस्ट क्रिकेटमध्ये नेहमीच धोनीच्या नेतृत्वाचा कस तर लागलाच, शिवाय लाजीरवाणे पराभवही स्वीकारावे लागले। जगातील मातब्बर टीम्स पैकी असणाऱ्या ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि पाकिस्तान बोर्डानं तीन कॅप्टन्सचा फॉर्म्युला यशस्वीपणे राबवलेला आहे। तर टीम इंडिया तीन कॅप्टन्सचा फॉर्म्युला नेहमीच नावडता ठरलाय। बीसीसीआयच्या या आडमुठ्या धोरणाला अनेक जाणकारांनी कडाडून विरोधही केलाय। तीन फॉर्मॅटमध्ये वेगवेगळ्या कॅप्टनचा फॉर्म्युला चुकीचा नाही। तिन्ही फॉर्मॅटमध्ये अधिक काळ कॅप्टन्सी करणं जमणार नसल्याचंही धोनीनं या आधीच स्पष्ट केलंय। त्यामुळं आता योग्य निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे। आता धोनीच्या खांद्यावरील ओझं कमी करण्याची वेळ आली आहे। कॅप्टन धोनीकडून टी ट्वेंटी टीमची कॅप्टनशिप काढली गेली तर टीम इंडियाचे टी ट्वेंटी कॅप्टन म्हणून तीन पर्याय उपलब्ध आहेत, आणि ते म्हणजे विराट कोहली, गौतम गंभीर आणि युवराज सिंग। आणि धोनीकडून टेस्ट टीमची कॅप्टनशिप काढली गेल्यास वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर आणि विराट कोहलीची नावं रेसमध्ये आहेत। सध्याच्या स्थितीत तीन फॉर्मॅट करता तीन कॅप्टनचा फॉर्म्युला राबवण्यास बीसीसीआयला कोणताही प्रॉब्लेम नसावा, कारण टेस्ट आणि टी ट्वेंटी मध्ये भारतीय टीमची आतापर्यंत बरीच नाचक्की झाली आहे। त्यामुळे तीन कॅप्टनचा फॉर्म्युला टीम इंडिया करता भविष्यात यशाचा नवा मार्ग ठरू शकेल। झी 24 तासाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।